नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामेश्वर भदाने इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 उपयोजित इतिहास यामध्ये आपले सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनाच्या बाबतीत आपण नुकताच आपला अभ्यास केलेला आहे. अगदी ताम्रपटापासून तर आधुनिक भारताचा इतिहास लेखनपर्यंत वेगवेगळ्या लेखकांचा आपण अभ्यास केला आहे. छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये बखरकारांनी लिहिलेल्या बखरी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये इंग्रज पोर्तुगीज डच यांनी केलेला पत्रव्यवहार असेल तेही इतिहासाचे साधनं होते. विका राजवाडे असतील, वासी बेंद्रे असतील, सेतू माधव पगडे असतील, अशासारख्या थोर इतिहासकारांनी महाराष्ट्रात इतिहासाचे लेखन केले. याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाजसेवकांनी सुद्धा इतिहासाच्या बाबतीत आपल्या लेखणी चालवल्या आणि आपल्याला महाराष्ट्राचा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास आपल्यासमोर मांडण्यात आला. परंतु या इतिहासाचं वाचन करून नेमकं काय करायचंय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की नाही? बरोबर आहे. हा इतिहास लेखक आणि इतिहास लेखन याचं वाचून आपल्याला आज काय उपयोग आहे ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आजचा पाठ आपण अभ्यासणार आहोत. इतिहास लेखनाचा आणि त्या इतिहासाचा आजच्या वर्तमान काळात आणि उद्याच्या भविष्यकाळात आपण त्याचा काय उपयोग करू शकतो त्याची उत्तर मिळवण्यासाठी चला आजचा पाठ आपण शिकूया, उपयोजित इतिहास. धन्यवाद.